किती रुपये खर्च करता तुम्ही? आता ते केला होता का हिशोब तुम्ही? तेच करायला आम्ही आलोय मारवडी. आम्ही त्याच्यातच काढतो, त्याच्यातले द्यायचे 1680 काढू. आता इथे अशी कोणती मुलगी आहे जिचं 20 वर्ष वय? जरा उभी राहा, बिंदास राहा. 20 वर्ष वय आहे, वय विचारायचं नसतं मुलींना, तरी पण सांगा. आता 19 पकडू आपण. आपण एक ॲव्हरेज 20 वर्षाची एक मुलगी आहे असं आपण एक ॲव्हरेज वय घेऊया. 600 रुपयाने 15व्या वर्षी जर तिची पाळी चालू झाली असेल तर तिने 5 वर्षांमध्ये साईपंचे किती रुपयाचे पॅड वापरले? पैसे आले का गेले? पैसे गेले की नाही? जसे हे गेले, ठीक आहे. आता 3000 रुपये तुमचे गेले. आता इथून पुढे लागणार किती आहेत अजून? 18 मधून किती गेले? राहिले किती? हे पण घालवायचे का वाचवायचे? वाचवायचे ना. तर आता तुम्हाला काय करायचंय, ह्या 15000 18000 जे तुम्ही ऑलरेडी कुठेतरी मार्केटमध्ये स्टेप फ्री विस्परला देणार आहात, त्यापैकी 1680 रुपयाचे पॅड आपल्याकडून विकत घ्यायचे स्वामिनीचे. किती रुपयाचे? आता हा पॅड काय आहे त्याचा डेमो तुम्हाला लाईव्ह दाखवला जाणार आहे ह्याच्यावरती युट्यूब चॅनलवरून प्रोजेक्टरवर. आणि जो काल मी माझा प्रोग्राम केला त्या मॅडमने तो केलेला आहे. 1680 मध्ये तुम्हाला 40 पॅड मिळतात. किती पॅड? आता तुम्ही बोलत 40 पॅड, एक पॅड 40 झालं. आम्ही तर महिन्याला 40 घेतो, ते पण 8 येतात. तुम्ही एकाच 40 सांगताय, म्हणजे हे किती तरी महाग आहे. पण मी तुम्हाला आयफोनचं उदाहरण सांगितलं होतं. आयफोन किती महाग आहे? 1.5 लाख रुपये त्याची प्राईज आहे, तरी पण लोक लाईन लावून. आता महाग कुणासाठी आहे माहिती आहे का? जो तो घेऊ शकत नाही त्यासाठी ते महाग आहे. जो घेऊ शकतो त्याच्यासाठी महाग आहे का? लक्षात घ्या. आता हे 40 पॅड, हे पॅड आणि नॉर्मल पॅड ह्याच्यातला काय फरक तो तुम्हाला त्या प्रोजेक्टरवरती बघायला मिळेल. हे जे पॅड आहे, तरी पण वरबली सांगतो, 8 लेअरचं पॅड आहे. किती लेअरचं? 100% कॉटनचं पॅड आहे, केमिकल फ्री पॅड आहे, बायोजेल टेक्नॉलॉजी पासून बनवलेलं पॅड आहे. आणि तुम्हाला जर पॅडमॅन मूवी किती लोकांनी बघितला आहे? सगळ्यांनी बघितला आहे. तर तुमच्या एवढ्या छोट्याशा विषयावर एक अख्खा मूवी बनतो? मग हा छोटा विषय नाही, तुम्हाला वाटतो छोटा. कारण सर्वात जास्त महिलांमध्ये गर्भाशयाचं कॅन्सरचं जे प्रमाण वाढलेलं आहे ते कशामुळे वाढलेलं आहे माहिती आहे का तुम्हाला? चुकीचा सॅनिटरी पॅड वापरल्यामुळे. मग ते कुठल्याही कंपनीचं असेल त्याच्याशी काही आपल्याला घेणं देणं नाही. का? कारण ते पॅड जे असतं ते प्लास्टिक पासून बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त रुई वापरली आणि त्याची जी ऍब्झॉर्प्शनची कॅपॅसिटी असते ती खूप कमी असते. दिवसातून 4-4 5-5 वेळा ते पॅड तुम्हाला काय करावं लागतं? बदलावं लागतं. दर 3 तास 4 तासांनी पॅड काय करावं लागतं? मला सांगा, ते 3 तासांनी बदलून ॲव्हरेज तोच येतो. तुम्ही एक पॅड 12 तास वापरू शकता आपलं स्वामिनीचं, कारण त्याची ऍब्झॉर्प्शनची कॅपॅसिटी 150 ते 200 ml कॅपॅसिटी आहे. म्हणून पहिलं सांगतोय, पहिलं वापरा आणि मग दुसऱ्यांना सांगा. त्याच्या आधी सांगू नका, आधी स्वतः वापरा, फील करा आणि मग दुसऱ्यांना सांगा. 100% कॉटनचं आहे. आता नॉर्मली महिलांना गर्भाशयात, आता तुम्ही बघितलं सिझेरियन का होत आहे, कारण महिलांची जी गर्भाशयाची पिशवी आहे त्याचं तोंड जे आहे ते आकुंचन पावत आहे. त्याचं मेन सर्वात कारण आहे की तुम्ही जे प्लास्टिकचे पॅड वापरता त्याच्यामुळे हीट होते आणि हीट झाल्यामुळे स्किन रॅशेस होतात, फंगा इन्फेक्शन होतात आणि तुमची गर्भाशयाची जी पिशवी असते ती आकुंचन पावते आणि त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होत नाही. हल्ली काय करावं लागतं? इथून फाडावं लागतं. किती लोकांना घ्यायचंय फाडून? आता नाही, नंतर जेव्हा बाळ होण्याची वेळ असेल तेव्हा. त्याच्यापासून वाचायचं असेल तर स्वामिनीचं पॅड वापरायचं. लक्षात घ्या, सोपं कोणतं आहे? कोणतंच नाही. आता तुमचं झालंय का? 1680 रुपयाचं पॅड आपल्याला वन टाइम खरेदी करायचंय. किती रुपयाचं? आता ह्या पॅड मध्ये तुमचे 4 महिने जाणार आहेत. किती महिने जाणार आहेत? आता ह्या 4
मध्ये उठून जायचं नाही तुम्ही, आणि जायचं असेल तर आता जा दरवाजा बंद करायचा आहे आम्हाला, कारण तुम्ही कोण आहात ते आम्हाला माहित आहे, ते सेकंड कॅटेगरी सांगितली आम्ही. चल जायचं त्यांना जाऊ दे, पटकन दरवाजा लावून मध्ये. ते 80-40 पॅड येतात, 4 महिने चालतात तुम्हाला. किती महिने चालतात? आता मी सांगतो हे पॅड फ्री मध्ये येतात तुम्हाला. ते ऐकण्यासाठी ते गेल्या ना, ते त्यांना नाही ऐकायला भेटणार आता. किती लोकांना आवडेल आता फ्री मध्ये घेण्यासाठी, जरा हात वर करा बघू. फ्री मध्ये सगळ्यांनाच आवडेल, फक्त फ्री मध्ये नाही तर ह्याच्यातून पैसे पण मिळणार आहेत, तर किती लोकांना आवडेल? आता कसे मिळणार आहेत ते सांगतो. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, युज रेफर आणि अर्न. आता तुम्ही काय केलं, 1680 चं पॅड घेतलं आणि वापरलं आणि नंतर रेफर केलं. जसं तुम्ही फोन पे रेफर केलं, गुगल पे रेफर केलं, पेटीएम रेफर केलं आणि तुम्हाला कॅशबॅक आलं की नाही? पण त्याने एकदा 100 दिले आणि आता तुमचे सारखे घेतो. त्या 100 साठी आपण 100 जणांना काय केलं, रेफर केलं. तर 1 रुपये कधी आला नाही, काही लोकांनाच आले, 100 आले, कधी 200 आले. असे तुम्हाला किती लोकांना रेफर करायचं इकडे? फक्त 2 लोकांना. आणि ह्या 2 लोकांनी जर तुमच्याकडून किती रुपयाचे पॅड विकत घेतले, तर किती रुपये मिळाले तर आवडते? ऐश्वर्या राय तुम्ही नाही, कोण आता? आलिया भट्ट ना. आलिया भट्ट किती घेते 1680 पॅडच जर प्रमोशन करायचं असेल तर? रेफर केलं आणि ह्यांनी पण जर तुमच्याकडून 1680 रुपयाचं जर पॅड खरेदी केलं तर तुम्हाला 1500 रुपयाचं पे आउट बनत. किती रुपयाचं? आणि अकाउंटला गव्हर्नमेंटला लिगली TDS टॅक्स कुरियर चार्ज कंपनीचं 10% प्रॉफिट कमवून कंपनी तुम्हाला 1200 रुपये तुमच्या अकाउंटला पाठवून देते. ते पण दुसऱ्या दिवशी. किती रुपये पाठवून देते? आज 9000 आलेत माझ्या अकाउंटला. किती आलेत एका दिवशी? कुणाला बघायचे असेल तर या, पण 1680 आधी द्या, तरच दाखव. बरं की नाही सर? पण ताला ऐसा नाही खुलताय, ताला 1600 असे की 2400 खुलताय आम्हाला. ठीक आहे. तर 2 लोकांच्या रेफरवर किती रुपये मिळतात आणि अकाउंटला किती येतात? असे 4 महिन्यात तुम्ही 4 रेफर करू शकता की नाही? कारण पॅड किती महिने जाणार आहे? 4 महिन्यात जर 4 रेफर केले तर 2 लोकांवरती 1500-1500, तर 4 लोकांवरती 1500-1500 किती झाले? आणि अकाउंटला 1200-1200 किती रुपये आले? तुम्ही दिले होते किती? राहिले किती? हे परत द्यायचे आम्हाला, देणार का? आता ते आमचेच. आणि पॅड फ्री मध्ये मिळाले की नाही? आता पैसे दिले होते का फ्री मध्ये मिळालं पॅड? मिळालं की नाही फ्री मध्ये? एक्स्ट्रा 720 रुपये आले. 4 महिन्यात फक्त किती महिलांना रेफर करायचंय? 4 महिलांना. 4 महिलांनी तुमच्याकडून घेतलं, तुम्हाला 720 एक्स्ट्रा येणार आणि पॅड दर 4 महिन्याची पॅड तुम्हाला काय मिळणार? फ्री मध्ये झाली ना आता. पण तुम्हाला ब्युटी माहित आहे का काय या बिझनेसची? या बिझनेसची ब्युटी अशी आहे, आलियाने दीपिकाला सांगितलं आणि दीपिकाने कैत्रिनाला जरी सांगितलं आणि ह्या सगळ्यांनी मिळून जरी प्रमोशन केलं तरी तुम्हाला त्यांच्या प्रमोशनवरती पैसे येणार. आता एक एक्झाम्पल चला, मी कुणाला तरी उठवतो. बाळा तू उठ जरा. हा, तुझं नाव सांग. परिणिता. तो मूवी आला तो परिणिता. परिणिता 2 मैत्रिणींची नावं सांग. मयुरी आणि शिवाय. हा, हिच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या सर. मयुरी आणि शिवानी उन्हें कुछ पुरानी यादों को जगा किया मेरा. मयुरी आणि शिवानी, ठीक आहे. आता मयुरी आणि शिवानी जर तू कितीचं पॅड खरेदी केलं? मयुरीने पण 1680 केलं आणि शिवानीने पण, तर तुला किती रुपये मिळाले आणि अकाउंटला किती आले? आता मयुरीने जर मयुरीच्या 2 मैत्रिणी आणल्या आणि शिवानीने पण शिवानीच्या जर 2 मैत्रिणी आणल्या तर त्यांना पण किती रुपये मिळतील आणि त्यांच्या पण अकाउंटला किती रुपये येतील?
पण ह्या चार मैत्रिणी आता तुझ्या आहेत का? आहेत का? तरी पण तुला अजून 1500 येतील. आणि तुला अकाउंटला किती येतील? मावळतील की नाही असं घ्यायला. आणि असे आता ह्या चार पण त्यांचे कोण आणतील? साखळी पद्धत कोण बोललं? साखळी तुटते. ही साखळी नाही, त्याला नेटवर्क बोलतात. जाळ आहे, जाळ. जाळ तुटत का? समोर समोर जे जे करत जातील त्याचा फायदा म्हणून आम्हाला. तुमचं काय नुकसान झालं? तुम्ही किती